खेड संघातील अमित राऊत यांना या झालेल्या मॅचमधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमर शिर्के यांच्या हस्ते देण्यात येत आहे. आता होणारी मॅच डॉक्टर शंकरदादा माने कवटे मंकाळ वर्सेस फलटण स्पोर्ट्स फलटण ज्ञानज्योती स्पोर्ट्स फलटण यामध्ये शंकरदादा माने कवटे मंकाळ डॉक्टर शंकरदादा माने कवटे मंकाळ या संघांनी टॉस जिंकून ओपनर फलंदाजाची नावं सांगायची आहेत. दोन्ही संघाचे अतिरिक्त धुमाळ पहिला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने सरळ जातो विकेटकीपरच्या हातामध्ये निर्धाव. दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या एक एक मॅचेस गमावलेल्या आहेत. होमचा पुढचा चेंडू सिद्धू मानेने सरळ बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला चेंडू सरळ जातो सीमारेषेबाहेर. सहा रनासाठी एक चांगला फटका म्हणावा लागेल. दुसऱ्या चेंडूवरती सिद्धू माने यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणी षटकार, या षटकाराच्या मदतीने संघाचं खातं खोललं जातंय. दोन चेंडूनंतर संघाची धावसंख्या होते सहा. ओम यांचा षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय सिद्धू. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि हा तिसरा चेंडू खेळतोय सिद्धू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन लेग स्लिपच्या दिशेने जातोय. एक धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी होतोय फलंदाज.
या एक धावबरोबर संघाची धावसंख्या होते 7. 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या होते 7. ओमचा षटकातील चौथा चेंडू सामना करतोय अन्सार. चांगला फटका अन्सारने मारलेला, या ठिकाणी सरळ जातो वन बाउन्स चौकार. दोन्ही फलंदाजाकडून चांगली बॅटिंग होते या ठिकाणी. 4 चेंडूनंतर संघाची धावसंख्या होते 11. दोन्ही बाजूंनी ओमच्या गोलंदाजीवरती धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. शुद्धमाने आणि अन्सार याच्या माध्यमातून संघाची धाव संख्या वाढवण्यामध्ये दोघेही फलंदाज यशस्वी होतात. 4 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 11. ओम याचा पुढील चेंडू सामना करतोय अन्सार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पटकळला चेंडू, फिल्डर येतोय वन बाउन्स, फिल्डर फिल्डिंग करतोय. या ठिकाणी मिसफिल्डनंतर दोन धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय अन्सार. या 2 नंतर संघाची धावसंख्या होते 13. 5 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 13. पॉवर प्लेमधलं षटक आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेताना शुद्ध आणि अन्सार. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू, बघायचा आहे कॉट होतोय का फिल्डर खाली आणि झेलबाद. अशा पद्धतीनं अन्साच्या स्वरूपात डॉक्टर शंकरदादा माने या संघास पहिला झटका बसतोय. 1 विकेटनंतर संघाची धावसंख्या होते 13. ओम आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च करत 1 विकेट या ठिकाणी घेतलेली आहे. पुढचा बॅट्समन सुनील. अक्षय वाटारकर. ज्ञानज्योती एस कन्स्ट्रक्शन फलटण या संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय तो अक्षय वाटारकर. आणि अन्सारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो सुनील. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करतोय शुद्धू. डावखुरा गोलंदाज अक्षय वाटारकर. पहिला चेंडू निर्धाव जातोय या ठिकाणी. पुढचा चेंडू अक्षयचा पुढचा चेंडू सामना करतोय शुद्धू. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. दुसऱ्या चेंडूचा सामना करतोय शुद्धू. आपल्या वैयक्तिक 7 धावावरती खेळत आहे. स्लो लेफ्ट आर्म टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळलाय. या फटक्यावरती 1 धाव या ठिकाणी शुद्धू यास मिळते. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते 14. अक्षयचा आपल्या षटकातील तिसरा चेंडू सामना करतोय सुनील. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळायला आहे. फीड होतोय तोपर्यंत सुनील 1 धाव बनवण्यामध्ये यशस्वी होतोय.
या एक धावनंतर संघाची धावसंख्या होते 15. अक्षयच्या षटकातील हा पाचवा चेंडू सामना करतो सिद्धू. चौथा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू खूपच बाहेर जातो. एष्ट्याच्या अंपायरला वाईड घोषित करतात. अवांतर या ठिकाणी एक धाव संघाला मिळते. अवांतर एक धावीच्या नंतर संघाची धावसंख्या होते 16. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारचा मोठा शॉट खेळण्यामध्ये अयशस्वी ठरतोय तो फलंदाज सिद्धू. अक्षयने या षटकामध्ये धावसंख्येवरती रोक लावलेला आहे. पुन्हा मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटकलेला चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून सरळ जातो सीमारेषेबाहेर 4 रनसाठी. आणि सिद्धूच्या बॅटमधून आलेला हा चौकार या 4 रननंतर संघाची धावसंख्या होते 20. अद्याप दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अक्षय सामना करतोय सिद्धू. लेग साईडच्या दिशेने फटकवलेला चेंडू सरळ जातो लेग स्लिपच्या हातामध्ये. या फटक्यावरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय फलंदाज. या एक धावीनंतर 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होते 21. 1-21. तिसऱ्या गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजाचं नाव सांगा. अभिजित बिसे ज्ञानज्योती एस कन्स्ट्रक्शन फलटण या संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय तो अभिजित. आणि अभिजितच्या गोलंदाजाचा सामना करतोय सिद्धू. तिसरं षटक नाना भवन यांकडून टाकताना अभिजित सिद्धू. चांगला चेंडू म्हणावा लागेल ऑफसाईडच्या ऑफस्टम्पच्या बाहेरून जाताना. कोणत्या प्रकारचा फटका खेळण्यामध्ये अयशस्वी होतोय फलंदाज. निर्धाव चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अभिजितचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र कोणत्याही प्रकारचा चेंडू या ठिकाणी फलंदाज समजत नाही. सरळ जाऊन आदळतोय अंगावरती आणि लेग बॉयच्या स्वरूपात एक धाव बनते. लेग स्पिन टाकणारा हा चेंडू, लेग स्पिन टाकणारा हा गोलंदाज या षटकामध्ये मात्र फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय. 3 चेंडूमध्ये फक्त एक लेग बॉयची अवांतर धाव मिळते संघासाठी. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू कटवून सलग फर्स्ट स्लिपमध्ये जातोय निर्धाव चेंडू. दोन्ही फलंदाजाला अभिजितचे चेंडू समजत नाहीत आणि संघाची धावसंख्या जैसे थे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू निर्धाव विकेटकीपरच्या हातामध्ये जातोय. चांगलं षटक म्हणावं लागेल या ठिकाणी फलटण संघाकडून अभिजितचं. स्टेटच्या दिशेने फटकवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रनसाठी. सुनीलच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. या 4 रननंतर संघाची धावसंख्या होते 26. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 26. या विनिंगचं शेवटचं षटक
गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे, बाबू। फलटण संघाकडून शेवटचं षटक टाकतोय बाबू। बाबूच्या पहिल्या चेंडूचा सामना करतोय सिद्धू। या ठिकाणी अपील होते, अंपायर या अपीलला फेटाळून लावतात। निर्धाव चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय, ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही बॅट आणि बॉलमध्ये। निर्धाव चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय। चांगलं षटक हाताळतोय या ठिकाणी बाबू फलटण संघाकडून या विनिंगमधील शेवटचं षटक। आता मात्र ऑफसाईडच्या कवरच्या दिशेने खेळायला फटका, या फटक्यावरती एक धाव बनते, एक रन तर संघाची धावसंख्या होते 27। या विनिंगमधील शेवटचे तीन चेंडू बाकी आहेत आणि सुनील आणि शुद्ध आपल्या संघासाठी किती धावा बनवतात ते बघावं लागेल। आता मात्र लेग साईडच्या दिशेने फटकावला चेंडू, सरळ जातो लेग स्लिपच्या बाजूने चार रनसाठी। एक चांगला फटका म्हणून स्लोर टाकलेला चेंडू बॅट्समन लेग साईडच्या दिशेने फटकावलेला आहे। चार नंतर संघाची धावसंख्या होते 31। या विनिंगमधील शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत। मोठे षटके दोन, मोठे फटके दोन या चेंडूवरती जर आले तर एक चार षटकामध्ये समाधानकारक धावसंख्या या ठिकाणी उभारता येईल डॉक्टर शंकरदादा माने स्पोर्ट्स कवटेमकडे संघाला। पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने फटकावला चेंडू, फिल्डिंग होते, एक रन पूर्ण, दुसरी रन या ठिकाणी पूर्ण केले जाते। दोन रनानंतर संघाची धावसंख्या होते 33। षटकातील शेवटचा आणि विनिंगचा शेवटचा चेंडू सामना करतोय सुनील, आणि हा मात्र ऑफच्या खूपच बाहेरून टाकलेला चेंडू, याला अंपायर वाईड घोषित करतात, अवांतर धाव मिळते संघासाठी। एक धावीनंतर संघाची धावसंख्या होते 34। अद्याप विनिंगमध्ये शेवटचा चेंडू बाकी। आणि या ठिकाणी हे षटक संपतंय, निर्धाव चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। 35-2 ज्ञानज्योती एस कन्स्ट्रक्शन फलटण या संघाला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता चार षटकामध्ये। 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज।
डॉक्टर शंकरदादा माने स्पोर्ट्स क्लबकडून पहिलं षटक टाकण्यासाठी नाना भाऊन यांकडून शंकरदादा माने आणि सामना करतोय तो टिल्लू. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय तो टिल्लू. डॉक्टर शंकरदादा माने स्वतः आपलं पहिलं षटक सुरू करतात. स्लोअर टाकलेला चेंडू पॉईंटच्या मधून या ठिकाणी सरळ जातो सीमारेषेवर चारांसाठी. पहिल्या चेंडूवरती फुलटन संघासाठी चौकार. या ठिकाणी टिल्लूच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार. या चौकारानं संघाचे खातं खोललं जातं आहे, स्वतःचं खातं खोललं जातं आहे. ऑफसाईडच्या खूपच बाहेरून गेलेला चेंडू याला अंपायर वाईड घोषित करतोय. अवांतर धाव मिळते पलटण संघाला. एक चेंडूनंतर संघाची धावसंख्या होते 5. पुढचं चेंडू स्टेटच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव या फटक्यावरती घेण्यामध्ये यशस्वी होतोय फलंदाज. या एक धावानंतर संघाची धावसंख्या होते 6. 2 चेंडू 6 धावा बिनबाद 6. षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय अक्षय वाटारकर एक डावखुरा फलंदाज. फलटण संघाकडून खेळणारा ऑलराऊंडर खेळाडू. पुढचा चेंडू चांगला फटका म्हणून लेग साईडच्या दिशेने फटकावला चेंडू सरळ जातो सीमारेषेबाहेर 4 रनसाठी. या 4 नंतर संघाची धावसंख्या होते 10. अद्याप षटक पहिल्या षटकातील 2 चेंडू बाकी. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी येत आहेत ते शंकरदादा माने. सामना करतोय तो अक्षय वाटारकर. ऑनसाईडच्या दिशेने पटकावला चेंडू एक रन घेण्यामध्ये या ठिकाणी अक्षय यशस्वी होतोय. 1 रन तर संघाची धावसंख्या होते 11. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय ते टिल्लू. निर्धाव जातोय चेंडू. 1 षटकानंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 11. पुलुस संघाच्या कर्णधाराने टॉससाठी यायचं आहे. या संघातील विजेता संघ आणि पुलुस या संघामध्ये
पुढील मॅचसाठी टॉस होईल. पलू संघाच्या कर्णधाराने टॉससाठी यायचं आहे. डॉक्टर शंकरदादा माने स्पोर्ट्स क्लब या संघाकडून दुसरा आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय. तो दीपक माळी सामना करतोय. अक्षय वाटारकर एक डावखुरा फलंदाज. आणि रिव्हर्सिपचा फटका सरळ जातो दोन फिल्डरच्या मधून बाउंड्री लाईन पार. चार रनसाठी एक चांगला शॉट मारावा लागेल आणि तितकीच गचाळ फिल्डिंग या ठिकाणी होते. दोन खेळाडूच्या मधून सरळ जातो सीमा रेषेवर चार रनसाठी. पहिल्या चेंडूवरती एक रिव्हर्सच्या फटक्यावरती चार रन घेण्यामध्ये अक्षय वाटारकर यशस्वी होतोय. या चार नंतर संघाची धावसंख्या होते 15. वीस रनांची आवश्यकता विजयासाठी. 17 चेंडूमध्ये 20 रनांची आवश्यकता. दीपक माळी यांचा हा पुढील चेंडू फुलटा चेंडू होता. फायदा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी होतोय. सरळ जातो शॉट फिल्डरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. दीपक याचा षटकातील तिसरा चेंडू. सामना करतोय अक्षय वाटारकर. आणि या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने फटकावला चेंडू सरळ जातो सीमारेषेवर चार रनसाठी. या चार रनंतर संघाची धावसंख्या होते 19. तिसऱ्या षटकातील तीन चेंडू होतात. तीन चेंडू अजून बाकी आहेत. पलूस संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. यामधील विजेता संघ विरुद्ध पलूस अशी पुढील मॅच होईल. पुन्हा स्टेट दिशेचे स्टेटच्या दिशेने फटकावला चेंडू सीमारेषेवरती फील्ड केला जातोय. तोपर्यंत फलंदाज एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय. या एक धावानंतर संघाची धावसंख्या होते 20. दुसऱ्या षटकातील अद्याप दोन चेंडू बाकी. दीपक याच्या षटकातील पुढच्या चेंडूचा सामना करतोय. तो टिलो आणि स्लोअर टाकलेला चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव फलंदाज शॉट खेळण्यामध्ये यशस्वी होतोय. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय तो टिलो. आता मात्र कवरच्या दिशेने फटकावला चेंडू सरळ जातो हा फिल्डरच्या हातामध्ये आणि पहिली विकेट घेण्यामध्ये यशस्वी होतोय दीपक माळी. आणि या ठिकाणी फलटण या संघाला पहिला झटका बसतोय तो टिलूच्या स्वरूपात. बारा चेंडूमध्ये फलटण संघाला विजयासाठी 15 रनांची आवश्यकता आहे. टिलूची जागा घेण्यासाठी जातोय. सुनील भिसे
फिल्डिंग लावून घेत नानाभाऊ यांकडून डॉक्टर शंकरदादा माने स्पोर्ट्स संघाकडून तिसरं षटक आणि आपले वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी येतात ते सागर पाटील. सामना करतोय अक्षय वाटारकर. अद्याप 12 चेंडूमध्ये 15 रनांची आवश्यकता. दोन षटकामध्ये एक बाद 20 अशी धावसंख्या फलटण संघाची. सागर यांच्या पहिल्या चेंडूचा सामना करतोय तो अक्षय. आणि पॉइंट आणि स्लिपच्या मधून फटकळला चेंडू सरळ जातो सीमारेषेबाहेर 4 रनसाठी. अक्षयच्या बॅटमधून चौकार येतोय आणि ह्या 4 रननंतर संघाची धावसंख्या होते 24. 11 चेंडू आणि 11 रनांची आवश्यकता. सागर यांचा पुढचा चेंडू. सामना करतोय अक्षय. निर्धाव जातोय चेंडू. सागर यांच्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करतोय अक्षय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. चांगला फटका म्हणावा लागेल, स्टेटच्या दिशेने मारलेला फटका. फिल्डिंग होते, एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगली फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळते. एक चांगल्या फटक्यावरती एकच धाव या ठिकाणी बनवण्यामध्ये यशस्वी होतोय अक्षय वाटारकर. या एक रननंतर संघाची धावसंख्या होते 25. 10 रनांची आवश्यकता 9 चेंडूमध्ये. चांगला चेंडू सरळ जातोय आणि फलंदाजाच्या अंगावरती आदळतोय. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. पुढील चेंडू. सामना करतोय तो सुनील. आणि लेग साईडच्या दिशेने फटकळत चेंडू सरळ या ठिकाणी जातोय सीमारेषेबाहेर 6 रनसाठी षटकार. शेवटचा चेंडू विजयासाठी 4 रनांची आवश्यकता. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटकला चेंडू. चांगली फिल्डिंग, एक रन घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो सुनील. षटक संपतंय. सहा चेंडूमध्ये 3 रनांची आवश्यकता. पलूस संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. डॉक्टर शंकरदादा माने स्पोर्ट्स या संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय तो राहुल माळी.
हा विन करून शेवटचं षटक सामना करतोय तो सुनील. 6 चेंडूमध्ये 3 रनांची आवश्यकता. सुनीलचा सामना करतोय राहुलचा सामना करतोय ते सुनील. 6 चेंडूमध्ये 3 रनांची आवश्यकता. एक अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न आहे आणि खूप चेष्टेच्या बाहेर ऑफसाईडला पडलेला चेंडू या ठिकाणी अंपायर याला वाईल्ड घोषित करतात. अवांतर धाव मिळते. आता मात्र 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता फलटण संघाला आणि हा स्लिपमध्ये आलेला चेंडू या चेंडूवरती 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय सुनील. स्कोर लेवल झालेला आहे. विजयासाठी 1 रनांची आवश्यकता आणि चेंडू बाकी आहेत 5. राहुलचा सामना करतोय तो अक्षय वाटारकर. चांगला फटका आणि या दहावीनंतर विजयी झालेला आहे फलटणचा संघ. पवार अर्थ मोअर्स चे मालक दत्ता पवार.